आपको मतलब
आप उनके कॉम्पिटिटर बन सकते हो या किस तरीके से आपको लग रहा है? लग रहा है मैं कि सर मैं माननीय अजीत दादा पवार इनको मैं मानता हूँ, माननीय उनका जिस दिन जन्मदिन था, जन्मदिन के दिन मैं ऐसी हेल्पलाइन शुरू करना चाहिए कि जलगांव शहर के लोगों के लिए जो अभी लॉकडाउन पीरियड में जो भटकंती होती है वो नहीं होना चाहिए, एक उनके घर को अपन सेवा देंगे। इस हिसाब से मैंने आज तक कोई भी राजकीय पक्ष के न्यूज दिया होगा तो कोई भी सिम्बॉल नहीं यूज किया, कोई पक्ष का सिम्बॉल नहीं है, आप देख सकते हैं आज अजीत दादा पवार के बर्थडे। एक मिनट राजकारणाचं कुठेही अडचण व्हायला नको, त्यामुळे मी वरिष्ठांना दोन कानावर टाकेल त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांना, त्यानंतर मी सर्व गोष्ट गेली पण साहेब मला माझ्या व्यापार अडचण येईल ना, अगोदर लॉकडाऊन मुळे परिस्थिती खराब झाली, अगोदर लॉकडाऊन मुळे परिस्थिती खराब असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, मला कोणाशी दुश्मनी घेता येणार ना, एखाद्या स्थानिक पक्षाची दुश्मनी कशी घेऊ? हा देतोय साहेब दिले ना मिळेल आरोपी चौधरी दाखवलाय, हॉटेल मालक कोण आहे मालकाला दाखवेल ना, ज्या ज्या ठिकाणी तुमचा वाईट व्यवसाय सुरू आहे काही अडचण आहे, भाडेकरांना मात्र नव्हता त्यावेळेस कोणाशी केलेला, चौधरी दाखवलं चौधरी गुन्हा दाखल केला, संबंधित हॉटेल मालकाला गुन्हा दाखवायला पाहिजे ना, हॉटेल मालक हॉटेल कोणाची होती त्यांच्या मालकीची होती, त्यांच्या परमिशन शिवाय काही व्यवस्था चालणार नव्हता, बंद आहे ना आता बंद आहे त्या रेड झाल्या पार्श्वभूमी सांगितली, ती पार्श्वभूमी त्यांची आहे माझी नाही माझ्या परिवाराची नाही। हॅलो धन्यवाद अच्छा सर आपका कहना है कि आपने उन्होंने 17 लाख रुपए लिए हैं नौकरी लगाने के लिए, उनका नाम क्या है? नहीं उनका नाम मैंने बोल दिया, मैं आपको राउंड डॉक्यूमेंट दूंगा, माजी सैनिक का परिवार का अनडॉक्यूमेंट स्टेटमेंट आपको दे सकता, उनके दोनों पैर कटे हैं वो महिला को मैं सामने ला सकता, अच्छा वो दे वो बोलेंगे मेरे मुंह से बोलना चाहिए। उन्होंने पुढच्या प्रेक्षक ते पण समोर येणार, हो ते पण समोर येणार, पुढच्या प्रेक्षक ते पण समोर येणार, नोकरी होतं ना जी ऑडिओ क्लिप दिली तुम्हाला त्यात काय विषय, हे तुमच्या आयुष्याचे कल्याण होऊन जाईल, म्हणून जाण्याचं नाव घ्या म्हणजे माझ्या प्रकरण रेग्युलर ना निखिल उघड पट्टी।